आहे सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण झणझणीत रसरशीत अशी शेवंगाची भाजी करणार आहे। रस्सा भाजी आहे, खूप टेस्टी आणि एकदम झणझणीत झालेलं आहे। इथे मी काही शेवंगा कापून घेतलेला आहे, सालं काढून घेतलेलं आहे, छान असे कापून घेतलं आहे। इथे मी लसूण पाकळ्या घेतलेलं आहे, अद्रक घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे आणि खोबरं सांबार घेतलेला आहे। या जिन्नसला आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि इथे शेवंगाच्या शेंगा घेतलेल्या आहे, त्याला आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे। एका पॅनमध्ये तेल थोडं टाकायचं आहे, त्यामध्ये शेवंगाच्या शेंगाला थोडंसं परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये थोडं हळद पाणी टाकून त्याला शिजून घ्यायचं आहे। आपल्याला हे शेंगा 80% शिजून घ्यायचे आहे। शेवंगामध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असते। आपल्या आरोग्यासाठी हे शेवंगाच्या शेंगा खाणं खूप आवश्यक आहे। त्यासाठी उन्हाळ्यात ह्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असते, त्यामुळे शेवंगाच्या भाज्या अवश्य आहारात आपल्या असल्या पाहिजे। इथे मी शेवंगाच्या शेंगा 80% बॉईल करून घेत आहे। आपल्या शेवंगाच्या शेंगा हे शिजलेलं आहे। आता आपल्याला जे कांदा खोबरं आहे त्याला भाजून घ्यायचं आहे। आधी कांदा भाजून घ्यायचा आहे, छान ब्राऊन कलर हे पण त्याला भाजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। दोन्ही जिन्नस थोडं थंड करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे लसूण, जिरं, आलं आणि कोथिंबीर टाकून छान अशी बारीक अशी फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे। फाईन खूप बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे भाजीसाठी आपण 3 मोठे चम्मच तेल घेतलेलं आहे। तेलामध्ये बारीक केलेला हा वाटण हे टाकलेला आहे। छान याला परतून घ्यायचं आहे। जितका आपला मसाला छान भाजला जाईल तेवढी भाजीचा सुगंध आणि भाजी एकदम झणझणीत होणार आहे। त्यासाठी मसाला छान परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत हा मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे। याच्यानंतर आपला मसाला झालेला आहे। इथे काही आपण मसाले टाकणार आहे। इथे मी 1 मोठा चम्मच लाल तिखट टाकत आहे, 1/2 चम्मच हळद टाकत आहे, गरम मसाला टाकत आहे 1 चम्मच, 1 मोठा चम्मच सॉल्ट टाकत आहे, मीठ टाकत आहे आणि गोडा मसाला टाकत आहे। याला पण ह्या मसाल्यांना छान असं भाजून घ्यायचं आहे। तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे, मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मसाले छान भाजून झाल्यानंतर त्याच्यात आपण जे बॉईल केलेलं आहे शेवंगाच्या शेंगा हे ड्रम्सस्टिक आहे आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। पाण्यासाठी टाकायचं आहे, छान याला परतून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे। तुम्हाला जर भाजी घट्ट हवे नसेल तर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी टाकू शकता। आणि इथे जर तुम्हाला भाजी घट्ट हवी असेल, रस्सा घट्ट हवा असेल तर तुम्ही 1 ग्लास पाणी टाका। मी इथे 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। छान उकडी काढून घ्यायची याला। त्याच्यानंतर मी इथे वरून कोथिंबीर टाकलेलं आहे। बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे आपल्या भाजीला। छान आपली भाजी झालेली आहे। 10 मिनटं भाजीला उकळू द्यायचं आहे, कारण की शेवंगाच्या शेंगा आपण आधीच बॉईल केला आहे, त्यामुळे हा रस्सा फक्त भाव शिजू द्यायचा आहे। बघू शकता किती सुंदर अशी भाजीचा रंग आला आहे, कलर खूपच सुंदर, टेस्टी, एकदम झणझणीत झालेली आहे। माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।